आणि त्याप्रमाणे आपण मिठाची बीज प्रक्रिया करत आहोत त्यासाठी मीठ भात आणि पाणी हे साहित्य आवश्यक आहे आणि 10 लिटर पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण 300 ग्रॅम मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये भात टाकायचं 3% वाटते हा 3% आपण 10 लिटर पाण्यामध्ये मीठ टाकणार आहोत त्यानंतर आणि हे चांगलं भरून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये भात बियाणं टाकायचं घरचं भात बियाणं टाकायचं आणि यामध्ये मीठच का तर मिठामुळं पाण्याची घनता वाढते त्यामुळं जे पोचकट बियाणं आहे म्हणजे जे उगवण्यास योग्य नाही ते बियाणं ते पोचकट बियाणं वर येतं आणि ते आपण काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे हे वर आलेलं धान्य आपण काढून घेणार आहोत आणि यानंतर हे धान्य सावलीमध्ये सुकवून घेणार आहोत त्यानंतर हे धान्य साध्या पाण्यात धुवून घ्यायचं आणि या धान्याची उपवन क्षमता आपल्याला पाहण्यासाठी एका पोत्यामध्ये 100 धान्य टाकून त्याच्यामध्ये कमीत कमी 50 धान्याच्या वर धान्य निघालं पाहिजे तर ते धान्य 50 ते 80% धान्य निघालं पाहिजे तर ते धान्य पेरणी